नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळीच केले तर कुणाला गेले आंघोळीला, नाही बाथरूम बिझी आहे. कुठं चाललं? तिकडे नको टाकू काय काय टाकू ते. तर नाश्त्याची तयारी चालू आहे, कुणाला आंघोळ करत तोपर्यंत मी ना फटाफट सगळं रेडी करून ठेवते आणि व्हिडिओची तयारी पण जी व्हिडिओची सुरुवात करते. तर आज की नाही मी नाश्त्यामध्ये चपाती आणि भाजीच करणार आहे. रात्री कसं खूप हलकं जेवण झालं होतं ना, त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की आता जरा चपाती भाजी केली तर चांगला पोटभरीचं होईल नाश्ता. तर आज की नाही मी गवारीची भाजी करणार आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून खूप छान लागते भाजी, तीच तुम्हाला दाखवते. कुणाला ये जरा इकडे. आणखी नाही कोथिंबीर संपले माझी, तर मागे बघा मी कोथिंबीर स्टोअर करायचा व्हिडिओ टाकला होता तर तीच कोथिंबीर मी आज वापरणार आहे आणि कशी वापरणार ते तुम्हाला दाखवते मी. तर कसं उगाच असे चुकीचे व्हिडिओ बनवून मी नाही टाकत, कारण मी जे वापरते जे मी यूज करते आणि खूप अनुभव घेऊनच मी सगळे माझे व्हिडिओ आहेत ते तुमच्याशी शेअर करत असते. तर तुम्हाला दाखवते कोथिंबीर. आता सगळ्यात अगोदर बघा मी शेंगदाणे पहिला भाजून घेते. टाकलेच झालेच, जवळजवळ भाजायला चाललेलं आहे आणि भाजी सुद्धा बघा मी रात्रीच मोडून ठेवली होती. मी रात्रीच सगळा विचार केला होता की सकाळी चपाती भाजीच करेन म्हणून. आता जरा शेंगदाणे थंड झाले का चांगले असे मिक्सरला ना जरा पाठवून घ्यायचे, झालेच थंड होते. आणि इथे बघा कलबत्त्यामध्ये बघा 10-12 मिरच्या हे लसूण घेतले आणि एक आल्याचा तुकडा घेतलाय. इथे कांदा हे चिरून ठेवलाय, टॅमॅटो हे चिरून ठेवलंय आणि ही बघा कोथिंबीर. तर माझी आज कोथिंबीर संपले ना ताजी, म्हणून आता ही स्टोअर केलेली कोथिंबीर मी वापरणार आहे भाजीमध्ये. तर कसं तर ही कैची आहे माझी, तर ह्या कैची मला जेवढी लागेल तेवढी काढून घेणार मी आणि मग ती कटिंग करून त्यात टाकणार. आणि बघा आता मला वाटतं व्हिडिओ मी बघते ना नंतर चेक करते मी किती कधी टाकलेलं, मला वाटतं 2 महिने झाले असते कारण पावसाच्या आधीच मी तो व्हिडिओ टाकला होता. तर हे बघा असे अजून हिरवीगार आहे ना आपली कोथिंबीर, त्याच्यामुळे कसं माझे म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की मी उगाच चुकीचे असे व्हिडिओ बनवून मी नाही टाकत माझ्या चॅनलवरती, तर मी जे वापरते तेच मी तुमच्या सगळं शेअर करते. चला मग आता सुरुवात करूया भाजीसाठी. गॅसवर बघा कढई ठेवून त्यात हे 2 चमचे तेल टाकलंय. तेल की नाही तापलंय अजून आपलं, थोडीशी राई टाकते. कांदा जीरो आदा लसून आता कांदा चांगला लाल झाला ना की त्यात आपण टॅमॅटो टाकूया. तिखट मसाला चवीप्रमाणे हळद मीठ सगळं आपण आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. जरा 2 मिनिटं ना तेल सुटेपर्यंत जरा आपण झाकून ठेवूया स्लो गॅसवरती. बघूया आपण बघा तेल चांगलं सुटलंय. त्याच्यावर ही भाजी टाकते. बघा ही कोथिंबीर कैचीने कापून घेतली आणि हा शेंगदाण्याचा कूट बघा मिक्सरला बारीक वाटून घेतलंय. बारीकच वाटत म्हणजे कसे वयस्कर जर का कोण घरात असेल ना तर त्यांना कसं खायला बरं पडणार, दाताखाली कसे शेंगदाणे येतात ना मग त्यांना त्रास होतो. मग गरम मसाला टाकते चवीप्रमाणे, चांगली मिक्स करून घेऊ आपण. आता बघा परतून झाल्या तर गॅस इथे बंद करते. ही भाजी की नाही मी नेहमी कुकरमध्येच भरते, पण आता कसं
कुकर मग अशी बघितलं गॅसवर ठेवून तर त्यात सुद्धा दिसत नव्हतं व्यवस्थित, म्हणून मग एकदा कढईमध्ये फोडणी घालून घेते आणि मग कुकरमध्ये ट्रान्सफर करते आणि यात टाकते मी भाजी सर्व. कुकरमध्ये अशी पटकन शिजली जाते भाजी. आता यात पाणी हे बघा आलं लसूणचं ते टाकते कढईमध्ये. आपल्याला आता अर्धा ग्लास पाणी टाकायचं भाजीमध्ये. आता हीच कढई जरा धुवून घेते. सगळा मसाला आहे ना चिपकलेला, आता वेस्ट नाही करायचा. चांगलं जरा मिक्स करूया. आता अशी गवारची भाजी ना आमच्याकडे म्हणजे आवडत नाही दोघांना पण, तर मी अशी शेंगदाण्याचा कूक घालून एकदा बनवली होती ना अशीच, म्हणजे ह्यांना आवडली दोघांना. कसं ना मी अशीच करते भाजी. आता एक चार शिट्या करून घेऊया कुकरला, मग तुम्हाला दाखवते मी नंतर झाल्यावर. आणि ही बघा आपली भाजी आता खोलूया आपण. जरा मिक्स करते तर एकदा ना करून बघा तुम्ही अशी भाजी छान लागते ती. चपाया सुद्धा गरमच आहेत. भाजी खूप छान झाली आणि आवडले यांना सगळ्यांना. आमच्याकडे आवडते चपाती भाजी सुद्धा आमच्याकडे आवडीने खाल्ली जाते. गरम गरम पाहिजे चपाती पण आणि भाजी. आणि ते कोथिंबीरचं तुम्हाला मी सांगितलं ना ते लिंक आहे ना मी देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही बघा जाऊन तो व्हिडिओ. खूप छान प्रकारे टिकते कोथिंबीर. आणि आता कसं पावसात तर तुम्हाला शक्य नाही होणार करायला, पण पुढच्या टायमाला तुम्ही ट्राय करून बघा एकदा. चला मग मी आता नाश्ता करून घेते जरा चपाती भाजी.